नमस्कार, आरवीज किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. इझिली अवेलेबल असणाऱ्या घरच्या साहित्यातून सांबर कसे बनवायचे हे पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: एक वाटी तुरीची डाळ, त्यामध्ये एक टमाटा बारीक कट करून टाकला आहे, 2 लवंग, 1 अर्धा चम्मच हळद टाकून 4 ते 5 शिट्टी देऊन डाळ शिजवून घेतलेली आहे. जिरे, मोहरी, हळद, गरम मसाला, घरी तयार केलेला सांबर मसाला, 1 मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर 4 ते 5 चम्मच तेल, करीपत्ता, चिंचेचा कोळ, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आलं, चवीनुसार मीठ, 2 लहान मिरच्या, लाल तिखट, गूळ. चला तर आता आपण सांबर बनवायला घेऊया. आपण तेल घालून घेऊया. तेल तापलेलं आहे, आता मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडलेली आहे, जिरे टाकून घेऊया. दोन मिरची हलवून घेऊया. करीपत्ता काढ टाकून घेऊया. गॅस बारीक करून घ्यायचा आहे. कांदा घालूया. कांदा आपला लालसर रंगाचा होऊपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. कांदा आपला फ्राय होऊपर्यंत आपण लसूण ठेचून घेऊया आणि अद्रक. कांदा आपला लालसर होत आलेला आहे, तर आपण ठेचून घेतलेले लसूण आणि अद्रक टाकूया. मी अशा पद्धतीने ठेचून घेतलेले आहे, तुम्ही मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली तरी चालेल. आता हे थोडस फ्राय करून घेऊया आपण. एक कांदा लाल होत आहे, थोडीशी किंचित हळद टाकायची आहे, कारण आपण राईमध्ये टाकून घेतलेले आहे. फ्राय करून घेऊया. आता आपण लाल तिखट 1-2 चमचे टाकून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या तिखट सोयीनुसार टाकू शकता. आपण थोडस 1 मिनिट भाजून घ्यायचं आहे, कारण त्याने रंग चांगला येतो. 1 मिनिट झालेलं आहे. आता आपण एक चिंचेचा कोळ ओतून घेऊया. आपल्याला सर्व मिक्स करून झाकण ठेवून थोडं 1-5 मिनिट सर्व शिजवून घ्यायचं आहे. झाकण काढून सर्व काढून घ्यायचं आहे. 3 मिनिट झाल्यानंतर बघू शकता तुम्ही तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आणि 2 मिनिट हे होऊ देऊया. 2 मिनिट झालेले आहे. चला तर बघूया. पाहू शकता तेल कडेने सुटलेले आहे. हे चिंचेचा पूर्ण आंबटपणा निघून जातो. आता आपण यात मसाले टाकून घेऊया. गरम मसाला, एक चम्मच सांबर मसाला घरी बनवलेला आहे, आता हे व्यवस्थित 1-2 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे झाकण लावून. 2 मिनिटं झालेले आहे. तुम्ही पाहू शकता तेल सुटलेलं आहे कडेने. आता आपण डाळ घालून घेऊया. डाळ सर्व मिक्स करून घ्यायची आहे. सगळा आपला मसाला यामध्ये मिक्स होईल असा. मी 1 ग्लास गरम पाणी करून घेतलेले आहे, ते मी ह्या समोरमध्ये घालत आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता. आपण गूळ आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हे पूर्ण ढवळून घ्यायचं आहे, कारण त्या आपले गूळ पण
पूर्ण चांगला मिक्स होऊन जाईल. एक 10 मिनटं झाकून ठेवून उकळी काढून घ्यायची आहे चांगली. चला 5 मिनटं झालेली आहेत, उकळी आलेली आहे. बघा आपण कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता ह्याला कट यायला सुरुवात झालेली आहे. 1-2 मिनटं आपण ठेवूया झाकण लावून. 2 मिनटं झालेले आहे, आपण गॅस बंद करून घेऊया. सांबार रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. चला आता आपण इडली आणि चटणी सोबत सर्व करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा. आरवीज किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा. लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करण्यास विसरू नका. कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.